नमस्कार, आज आपण उन्हाळा स्पेशल दही भात थोडा वेगळ्या पद्धतीने कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एक बाउल घेतला आहे व यामध्ये साधारण एक कप शिजवून घेतलेला भात घेतलेला आहे. आता आपण यामध्ये अर्धा कप बीट किसून घेतलेला आहे व अर्धा कप गाजरसुद्धा इथे मी किसून घेतलेला आहे व यासोबतच इथे मी अर्धा कप काकडी किसून घेतलेली ॲड करून घेतलेली आहे. आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. गाजर, काकडी आणि बीट आपण भातामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता इथे मी एक कप दही फेटून घेतलेलं घालत आहे. दहीसुद्धा आपण यामध्ये सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात व पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिसळून घेऊयात. आता इथे मी एक तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये मी 1/2 चमचा मोहरीची फोडणी दिलेली आहे व 1/2 चमचा जिरं घातलेलं आहे. 1/2 चमचा इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून इथे मी घातलेल्या आहेत. 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून आपण इथे घातलेल्या आहेत व यासोबतच 5 ते 6 कढीपत्त्याची पाने हाताने तोडून अशा प्रकारे बारीक करून यामध्ये घालणार आहोत. 1 मिनिटभर आपल्याला ही फोडणी व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. आता आपण ही फोडणी या दहीभातावर घालूयात व हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व आपला पौष्टिक असा दही भात एकदम रेडी आहे. चवीला हा अतिशय अप्रतिम लागतो. नेहमीच्या दही भातामध्ये थोडंसं बदल करून तुम्ही अशा प्रकारे दही भात बनवू शकता. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी ट्राय करत असाल तर तुम्ही लंचमध्ये तसेच डिनरमध्ये सुद्धा ही रेसिपी ट्राय करू शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.